आपले पुनशे एकदा मनपूरक स्वागत एक महत्त्वपूर्ण आणि ज्याची उमेदवार आतुरतेने वाट बघत होते त्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अर्जित अर्जितपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस जी की आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला झालेली होती ही लक्षात घ्या आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला झालेली होती जिच्यामार्फत एएसओ राज्य कर निरीक्षक पीएसआय आणि दुय्यम निबंधक श्रेणी एक मृदांक निरीक्षक यांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती बऱ्याच दिवसांनी याबाबत एक महत्त्वपूर्ण अशी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहेत आपल्या मुख्य परीक्षेच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत आता कोणत्या दिवशी कोणत्या संवर्गाची मुख्य परीक्षा होणार आहेत ते आपण एव्हडिओ थ्रू जाणून घेणार आहोत त्याद्वारे अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहेत फीज काय असणार आहेत ते आपण एव्हडिओ थ्रू बघणार आहोत जे उमेदवार चॅनल नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता बऱ्याच दिवसांनी चॅनलवर नवीन व्हिडिओ येत आहे त्यामागेही काही कारण आहे असो तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जे पूर्वपरीक्षा पास झालेल्या आहेत त्यांच्या मुख्य परीक्षेच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत आणि दोन हजार तेवीसचा विचारात ते आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया तर लक्षात घ्या जो संयुक्त पेपर क्रमांक एक होणार आहे जो की रविवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसला होणार आहे लक्षात घ्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा एक वर्ष गॅप दिलेला आहे तर याची जिल्हा केंद्र म्हणजे अमरावती औरंगाबाद नागपूर नाशिक मुंबई आणि पुणे असणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र सेवा गट गड मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन ज्यामध्ये की दुय्यम निबंधक श्रेणी एक मृदांक निरीक्षक तर लक्षात घ्या या संवर्गाचा पेपर क्रमांक दोन हा रविवार दिनांक एक ऑक्टो सॉरी शनिवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अमरावती औरंगाबाद नागपूर नाशिक मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रावर होणार आहेत त्यानंतर राज्यकर निरीक्षकचा पेपर क्रमांक दोन हा शनिवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या जिल्हा केंद्रावर होणार आहेत आणि त्यानंतर पेपर क्रमांक दोन सहाय्य कक्षाधिकारी ए एसओचा जो आहे तो आहे रविवार दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी होणार आहे आणि पोलीस उपनिरीक्षक पेपर क्रमांक दोन पी एस आय या संवर्गाचा पेपर हा रविवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी होणार आहेत म्हणजे जे पुरं पूर्वपरीक्षा पा पासून मुख्य परीक्षेच्या तारखांचा तारखांची जी वाट बघत होते जे गरमळलेले होते त्यांनी आता व्हा तुमच्या मुख्य परीक्षेच्या तारखा या जाहीर झालेल्या आहे अजूनही परीक्षेसाठी दीड महिना वेळ आहे या झाल्या तारखा आता बघूया अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक व वार तर अर्ज हे आपले अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दुपारी दोन वाजल्यापासून ते एक ऑक् एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक असणार आहे तो एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहेत भारतीय स्टेट बँकेद्वारे जर चलन भरायचे असेल तर तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रात्री बारा वाजेपर्यंत आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम जो दिनांक असणार आहे तो चार सप्टेंबर दोन हजार तेवीस बँकेच्या वेळेमध्ये चार ते पाच दरम्यान तर लक्षात घ्या अर्ज सादर करण्याचा कालावधी हा अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दुपारी दोन वाजल्यापासून ते एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ऑनलाईन पद्धतीने बारा वाजेपर्यंत असणार आहे बाकी पदांची एकदा पुन्हा आठवण सहाय्य अधिकारी अठ्ठेचाळीस पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध होती सहाय्यक अधिकारीमधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे कार्यालय आहे त्यामध्ये एकूण सात पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती वित्तीय विभागातील राज्य कर निरीक्षक ब त्र्याण्णव पदांकरता ही जाहिरात होती पोलीस उपनिरीक्षक गठब सहाशे तीन पदांकरता जाहिरात आणि त्यानंतर दुय्यम निबंधक श्रेणी एक मृतांक निरीक्षक गट ब यासाठी अठ्ठ्याहत्तर पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती अशा प्रकारे ही जी जाहिरात होती ती टोटल आठशे तेवीस पदांकरता प्रसिद्ध करण्यात आलेली होती जिची मुख्य पूर्वपरीक्षा आठ ऑक्टोंबर दोन हजार बावीसला झाली आणि मुख्य परीक्षा या एक वर्षाने ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीस साली होत आहे वर्षी होत आहे माफ करा बाकी वयोमर्यादा आपल्याला माहितीच आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या शैक्षणिक अर्हतामध्ये विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतेच तसं मार्थ म्हणजे इथे लक्षात घ्या तुमची पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे लक्षात घ्या आपण पूर्व परीक्षेसाठी अर्ज केले त्यावेळेस काही उमेदवार हे लास्ट इयरला असतात तर लक्षात घ्या मुख्य परीक्षेच्या अर्जाची जी शेवटची तारीख आहे त्यापर्यंत आपल्याला पदवी परीक्षा पास होणे गरजेचे आहे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचे आहे हेच इथे सांगण्यात आलेलं आहे मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत सॉरी दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे बाकी पोलीस उपनिरीक्षक या संवर्गासाठी जी शारीरिक पात्रता असते ती दिलेली आहे निवड प्रक्रिया आपल्या सर्वांना माहितीच आहे नकारात्मक गुणधान पद्धत वन फोर्थ अशी आहे बाकी मुख्य परीक्षा चारशे गुणांची ज्यामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा पार पडलेली आहेत त्यामध्ये मुख्य परीक्षा पेपर क्रमांक एक दोनशे गुणांसाठी पेपर क्रमांक दोन दोनशे गुणांसाठी अशी चारशे गुणांची मुख्य परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी शंभर गुणांची शारीरिक चाचणी आहे परंतु त्यासाठी तुम्हाला सत्तर गुण असणे आण्य अनिवार्य आहे म्हणजे शारीरिक चाचणी ही क्वालिफाईंग झालेली आहे मुलाखतीचे गुण हे चाळीस असणार आहेत पोलीस उपनिरीक्षक या सवर्गासाठीच मुलाखत होणार आहे परंतु जर सत्तर गुण शारीरिक चाचणीमध्ये आणले तरच बाकी मुख्य परीक्षा पासवा बाकी मुख्य परीक्षेचा निकाल याविषयी आपल्याला माहितीच आहे की पेपर क्रमांक एक तसंच पेपर क्रमांक दोन आणि पी एस आय पदाकरता मुलाखतीचे गुण असे एकत्र करून ऑफ काढला जातो बाकी शारीरिक चाचणीचा तपशील त्यानंतर मुलाखत याविषयी दिलेली आहे बाकी ही पी डी एफ आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तसेच एम पी एस सी आणि यू पी एस सी रिलेटेड वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपण आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलाही जॉईन होऊ शकता आणि लक्षात घ्या अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दुपारी दोन वाजल्यापासून ते एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कुणीही थांबू नका लवकरात लवकर अर्ज करा नंतरून साईट ही बंद पडण्याची वेळ येते आणि अर्ज राहून जातात बाकी परीक्षेच्या तारखा तुम्हाला समजल्याच असेल स्क्रीनशॉट करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद